शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड या तालुक्यांसाठी शिंदे सरकारच्या माध्यमातून एकूण 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। यामध्ये जुन्नर शहरासाठी 1.5 कोटी, मंचर शहरासाठी 6 कोटी, शिरूरसाठी 1.35 कोटी, तसेच खेड शहरासाठी 60 लक्ष रुपये तर आळंदी शहरासाठी 60 लक्ष रुपये असा एकूण 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। यामध्ये जुन्नर शहरातील कृष्णराव मुंडे हायस्कूल ते भीमनगर पाडळी यामध्ये जॉगिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक आणि रस्ता रुंदीकरणासाठी 90 लक्ष रुपयांचा निधी तर बाकी इतर कामांसाठी उर्वरित निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते शिवाजीराव अडोरा पाटील यांनी मंचर या ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सुनील बानखेले, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे तसेच तालुका प्रमुख अरुण गिरे हे उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, विग्रह टाइम्स, मंचर। शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये विकास कामांना एक नवीन चालना मिळाली। आपल्या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर अनेक वर्ष जी कामं कधी आपण स्वप्नसुद्धा पाहिली नाही तशी वेगानं कामं आपल्या मतदारसंघात होताना दिसून येत आहेत। महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागत आहेत। उदाहरणार्थ खेड पंचायत समितीचा विषय तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेला प्रश्न, त्याची अंतिम मान्यता ह्या आठवड्यामध्ये, पूर्वी 5 कोटी रुपयाची इमारत आपण प्रस्तावित केली होती, नव्यानं ती आता मान्यता केली, त्याचा सुधारित एस्टिमेट वगैरे सगळं केलं तर ते 13.5 कोटी रुपयाच्या आसपास आहे। ह्या आठवड्यामध्ये संबंधित मंत्र्याची सही होऊन 1-8 दिवसानं त्याला टेंडरिंगला आपण निविदा प्रक्रिया चालू करतो आहे। बिवट सफारीचे सुद्धा बैठक आपण घेतली, तिची कामं पुढं त्याला चालना मिळालेली आहे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळ, ज्याचं नाव पूर्वी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज समाधी असं ठेवलं होतं, ते आपण GR बदली करायला लावलं आणि धर्मवीरांचं नाव पुनर्वत ठेवलेलं आहे। अनेक अशी बरीचशी कामं आहेत की जी मार्गी लागली आहेत। आपल्या मंचर शहरासाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, नगरपंचायत होण्यासाठी किंवा नगरपंचायत झाल्यानंतर ह्या शहराला निधी मिळावा। पूर्वी मंचर ग्रामपंचायत असताना 5 लाख, 10 लाख, 25 लाख असा निधी मिळायचा, पण शिंदे सरकार आल्यापासून आपण भरघोस निधीची आपण प्रयत्न करतो आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज कालच नगरविकास खात्यानं शहरासाठी आपण ह्या कालच सन्मानाने मुख्यमंत्री महोदयानं तातडीचे म्हणून 6 कोटी रुपये मंजर शहरासाठी मंजूर केलेत। 1.5 कोटी रुपये जुन्नर नगर परिषदेसाठी, 1.35 कोटी शिरूरसाठी, शिरूरला त्यांना 2 कामं त्यांनी सुचवलीत। खेड आणि आळंदी या दोन्ही ठिकाणी 60-60 लाख रुपये उद्यानासाठी असे आपण प्रस्तावित केले। टोटल 10 कोटी रुपये रकमेची मान्यता मिळालेली आहे। हां, 6 कोटी, 5 वाजता म्हणजे मंचरमध्ये आपण 2 महत्त्वाचे प्रोजेक्ट आपण करतो आहे। नगरपंचायत हद्दीतील उद्यानाचे शिशोभीकरण करणे टप्पा 2, ह्यापूर्वी 1 कोटी रुपये टाकले आणि आता 1 कोटी, असे 2 कोटी रुपये उद्यानासाठी। जो बाजार आहे त्याच्या समोरच्या जागेत निवडवाडीला जाणारा जो आहे ना तो रस्त्या, तिथं आपण उद्यान करतो आहे। त्याच्यासमोर आपली भाजी मंडई आहे, त्या भाजी मंडईला 70 लक्ष रुपयाची आपण शेड करतो आहे। जसं ग्रामपंचायत जसं झाले तशा प्रकारची शेड, कारण येणाऱ्या ग्राहकांना किंवा लोकांना त्रास होऊ नये, पावसाळ्यात सगळं चिखल होतो, तर सगळा परिसर आपण शेडनं व्यापून जाणार। हां, तर 70 लाख रुपये त्याच्यामध्ये, आणि नगरोत्थानमधून आपण 25 लाख रुपये मागितले ते याच्यासाठी ओटे करण्यासाठी, म्हणजे 1 कोटी रुपयाचं भाजी मंडई। नंतर बाकीचे 10-15 लाखाची कामं आहेत, 3 ठिकाणी आपण मोठे हे करतो आहे, शौचालय 20-20 लाख रुपयाचे 2 शौचालय करतो आहे। नंतर
पुणे नाशिक हायवे ते मोरडेवाडी रस्ता कॉन्क्रिटीकरण त्याला आपण 70 लाख रुपये टाकलेत। म्हणजे त्या रस्त्याचा वापर जास्त होतो, वर्दळ जास्त आहे, पण कोणी 10 लाख कधी 15 लाख, मला वाटतं माझ्याच हद्दीमध्ये कारकिर्दीत मी 2 वेळा त्याच्यावर निधी टाकला होता, 10 लाख कधी 20 लाख रुपये, पण त्यापेक्षा एकदाच कॉन्क्रिटीकरण करून घेतो ते 70 लाख रुपये आपण त्यासाठी टाकलेले आहेत। आणि 80 लाख रुपये ते आपण हॉटेल लक्ष्मी ते हायवेपासून हां हॉटेल मंचर हे ना लक्ष्मी हॉटेलपासून तर हायवे नवीन हायवे बायपासवर त्याला 80 लाख रुपये आपण गटार योजना करतो, बंदिस्त गटार। मुरडेवाडी गावामध्येच एक विठ्ठल मंदिराजवळ एक बंदिस्त गटार योजना करायची, त्याला आपण 40 लाख रुपये टाकलेत। नंतर मग बेकेमळा इथं पडाक वस्ती आहे, तिथं सभामंडप 20 लाख रुपये, बैल बाजार दादरा देवी ते मंदिराचा रस्ता त्याला 30 लाख रुपये, चर्मकार समोरील चर्मकार वस्तीसमोरील जिल्हा परिषद शाळा ते डुबीमळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याला कॉन्क्रिटीकरण 25 लाख रुपये, मंचर बाजारस्थळ येथे 20 लाख रुपये शौचालयासाठी, आणि मंचर मांगपाडा येथे स्वच्छ मांगवाडा इथे स्वच्छालयासाठी 20 लाख रुपये, असे 5 कोटी 95 लाख रुपये। जुन्नरसाठी आपण जे टाकलं आहे ते जुन्नर नगर परिषद हत्तीतील नाका नंबर 4 ते कल्याण पेठ रस्त्यापर्यंत मुंडे शाळेसमोरील जो रस्ता आहे ना, जो वॉकिंग जाऊ वापरतात लोक, त्याला आपण 90 लाख रुपये टाकले आहे। म्हणजे पथदिवे ब्लॉक शिशुविकरण करून त्याला 90 लाख रुपये, अण्णाभाऊ साठे सभागृह 20 लाख, बाबासाहेब आंबेडकर सभागृह 20 लाख, आणि शनी मंदिराजवळ समाज मंदिर 20 लाख, असे 1.5 कोटी। गार्डनसाठी आळंदीचं आहे आणि खेडचं 60 लाख रुपये, आणि 1.5 कोटी। हे काय झालं आहे की आता तुम्ही बघितलं हे मंचर नव्यानं असल्यामुळं आपण इथे जास्त टाकलं आहे, बाकी ठिकाणी लोकांची तशी फारसा उत्साह नव्हता। मी स्वतःहून विचारून प्रत्येक सीओला फोन करायचं आणि द्यायचं, त्यामुळं कार्यकर्ते काय फारसे ॲक्टिव्ह कुठे नसल्यामुळं, नाहीतर मला 15-20 कोटी रुपयाचा सुद्धा निधी मिळाला असता। ह्या व्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अजून नगरोत्थानचा निधी जेवढा पाहिजे तेवढा मिळेल। जुन्नरमध्ये जी 14 कोटीची पाण्याची आपण योजना केली होती ती आता 20 कोटीपर्यंत गेली, त्याचं रिवाईज मीटिंग मला वाटतं आजच मंत्रालयात होती। भविष्यामध्ये मंचरचा सगळा ओढ्याचं सुशोभिकरण करायचं माझा विचार आहे, म्हणजे सुरुवातीपासून तर कॉलेजपर्यंत, आणि निदान मंचर शहरामध्ये तरी ओढ्याच्या हद्दीत ओढ्याला लागून कुठंतरी थोडंसं वॉकवे ठेवायचा, जसं पन्हाळ्याला आहे तसं रंकाळ्याला आहे तसं असं वाकवे, म्हणजे 6-7 फूट ओढ्याला लागून लोक जाताना चालत जाताना वगैरे असं हा एक त्याला सुद्धा पैसे आहेत, अशा प्रकारचं नियोजन आहे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।